क्रिकेट एक अद्भुत अनिश्चिततेचा खेळ। या खेळाचा जन्म इंग्लंड या देशात झाला असला तरी भारतीय उपखंडात इतर क्रीडा प्रकाराहून अधिक लोकप्रिय खेळ म्हणजे क्रिकेट। या भारतभूमीत असंख्य महान खेळाडू जन्माला आले। या सर्व खेळाडूंनी आपल्या भारत देशाचं नाव आंतरराष्ट्रीय क्रिकेट पटलावर खूप मोठं केलं। तर आज अशाच एका जिगरबाज खेळाडूची कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे, ज्याने आपल्या कमजोरीला आपली ताकद बनवून आपल्या अष्टपैलू खेळाच्या बळावरती भारताला विश्वचषक जिंकून दिला, आणि त्याचं नाव आहे रवींद्र गोपीनाथ संते। जन्म 5/12/1988, जन्मस्थळ डोंबिवली ठाणे, वेळ दुपारी 12:03, आईचं नाव जया गोपीनाथ संते, वडिलांचे नाव गोपीनाथ गोमा संते। रवींद्र जन्माला आला तेव्हा एक सुदृढ बाळ म्हणून जन्माला आला, पण तो 8 महिन्याचा असताना बेडवरून खेळता खेळता अचानक खाली पडला आणि लगेचच त्याला ताप आला। ताप आल्यानंतर आई वडिलांनी रवींद्रला पनवेल येथे एका दवाखान्यात नेले। तेथील डॉक्टरांनी रवींद्रला लगेचच 2 इंजेक्शन दिले। त्या दरम्यान रवींद्रचा ताप त्याच्या उजव्या हातातून निघाला आणि रवींद्रच्या हाताची हालचाल थांबली। ही गोष्ट जेव्हा आई वडिलांच्या निदर्शनास आली तेव्हा त्यांनी रवींद्रला हाडांच्या स्पेशालिस्ट डॉक्टरांकडे दाखवले। तेव्हा डॉक्टरांनी उजवा हात निकामी झाला आहे असे सांगितले, आणि हे ऐकून रवींद्रच्या आईबाबांच्या पाया खालून जमीनच सरकली व डोळ्यासमोर काही क्षण अंधार पसरला। त्यातून स्वतःला सावरत आई वडिलांनी रवींद्रला आणखी काही नामांकित डॉक्टरांना दाखवलं। त्या डॉक्टरांनी हातावर शस्त्रक्रिया केल्यास हात पूर्ववत होऊ शकतो असं सांगितलं, परंतु आम्ही 100% हमी देऊ शकत नाही आणि ही शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्यास रवींद्रचा हात पूर्णपणे काढावा लागेल असे निक्षून सांगितले। खूप मोठं ब्रह्मसंकट आई वडिलांसमोर उभं राहिलं। करावे तर काय करावे अशी द्विधा मनस्थिती निर्माण झाली। शेवटी त्यांनी सारं काही भगवंतावर सोपवलं। एका हाताने निकामी झालेल्या रवींद्रची बुद्धी मात्र खूपच तल्लख होती। वयाच्या 6व्या वर्षी रवींद्रने आपल्याच कोळेगावातील जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षणाला सुरुवात केली। पुढे जाऊन त्याने सखाराम शेठ विद्यालय काटेई कोळे येथून माध्यमिक शिक्षणही पूर्ण केलं। SSC परीक्षेत रवींद्रने 73% गुण मिळवत संपूर्ण शाळेत 3रा क्रमांक पटकावला। शिक्षणासोबत क्रिकेटचीही आवड त्याच्या मनात निर्माण झाली। घराजवळ तो दिवसभर क्रिकेट खेळत असे, त्यामुळे त्याचे क्रिकेटचे कौशल्य विकसित होत गेले। महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्याने KV पेंढारकर हे डोंबिवलीतील नामवंत कॉलेज निवडले। या कॉलेजमध्ये स्पोर्ट्सला प्राधान्य दिले जाईल। महाविद्यालयीन जीवनामध्ये त्याला टेनिस क्रिकेटची आवड निर्माण झाली आणि इथूनच त्याच्या टेनिस क्रिकेटची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली। पुढे जाऊन गावोगावी होणाऱ्या टेनिस क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये तो आपल्या गावातील संघ जय गावदेव कोळेगाव संघाचे प्रतिनिधित्व करू लागला। आपल्या अष्टपैलू खेळांमुळे टेनिस क्रिकेट जगतात त्याने आपल्या नावाचा ठसा उमटायला सुरुवात केली आणि तो हळूहळू प्रकाशझोतामध्ये येऊ लागला। कॉलेजच्या टेनिस क्रिकेटच्या स्पर्धेमधील खेळ पाहून त्याची कॉलेजमधील लेदर क्रिकेटच्या संघात निवड झाली आणि मुंबई विद्यापीठाच्या होणाऱ्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळाली। त्याने त्या स्पर्धेमध्ये आपल्या जीवनातील पहिले अर्धशतक झळकावले। हे पाहून मैदानावर उपस्थित असलेले अंपायर व खेळाडू हे सुद्धा अचंबित झाले आणि विचारपूस करू लागले। एक हा दिव्यांग असून सुद्धा इतका चांगला खेळतोस व इतर खेळाडूंपेक्षा लांब फटके मारतोस, हे कसे काय करतोस? तेव्हापासूनच क्रिकेट खेळामधील त्याचा आत्मविश्वास अजून वाढला व आपण इतर खेळाडूंपेक्षा दर्जेदार खेळ करू शकतो हे मनाशी बाळगून क्रिकेट प्रवासाला त्याने सुरुवात केली। त्यानंतर 2010 वाणिज्य शाखेत पदवीधर झाला। पुढे जाऊन गावोगावी होणाऱ्या टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये आपल्या गावाचे प्रतिनिधित्व करताना आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सामनावीर व मालिकावीराचे पुरस्कार पटकावून ग्रामीण भागातील असंख्य क्रिकेट रसिकांच्या मनावर आपले अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली। आपल्या गावातर्फे खेळताना त्याची चांगली कामगिरी पाहून अनेक व्यावसायिक संघातून त्याला शहरी क्रिकेट खेळण्याची संधी मिळू लागली। शहरी क्रिकेटमध्ये देखील आपल्या चांगल्या खेळाने त्याने लोकांची मने जिंकली व प्रसिद्धी मिळवली। 2014 डोंबिवलीतील सावळाराम महाराज क्रीडा संकुलनात श्री विकास गजानन म्हात्रे आयोजित राष्ट्रवादी चषक या टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये रवींद्रच्या आयुष्याला कलाटणी मिळाली। या स्पर्धेत दिव्यांग खेळाडूंचा एक प्रेक्षणीय सामना खेळवण्यात आला होता।
तेव्हा तिथे उपस्थित असलेले आपल्या डोंबिवलीतील प्रसिद्ध समालोचक प्रसाद परब यांनी रवींद्र संते यांची ओळख तत्कालीन भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाचे कर्णधार रवी पाटील यांच्याशी करून दिली. तसेच प्रसाद परब यांनी रवींद्रला आपल्या संघात खेळण्याची संधी द्यावी अशी विनंती रवी पाटील यांना केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन रवी पाटील यांनी विरार येथे असणाऱ्या साईनाथ क्रिकेट अकॅडमी येथे रवींद्रला सरावासाठी बोलवले. विरार येथे सरावासाठी जाण्यासाठी रवींद्रला सकाळी 4 वाजता उठावे लागत असे. सकाळी डोंबिवली ते बोईसर असा ट्रेनने प्रवास करून विरार म्हणजे जीवदानी मंदिर येथे सरावासाठी जावे लागत असे. असा हा 65 किलोमीटरचा प्रवास गाठून रवी पाटील तसेच प्रशिक्षक SN पागधरे, विवेक कदम व भरत मिस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली सराव सुरू झाला. सरावादरम्यान रवींद्रचा चांगला खेळ पाहून रवी पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत रवींद्रची महाराष्ट्र स्टेट क्रिकेट असोसिएशन फॉर डिजेबल्ड महाराष्ट्र या संघात निवड झाली. महाराष्ट्र संघात निवड झाल्यानंतर सर्वात जास्त कोणाला आनंद झाला असेल तर तो त्यांच्या वडिलांना. व त्यांनी रवींद्रला तू फक्त क्रिकेट खेळून नाव कमव, घर मी सांभाळतो अशी शाब्बासकीची थाप दिली. तदनंतर महाराष्ट्र संघातर्फे खेळताना रांची येथे आपल्या पहिल्या राष्ट्रीय स्पर्धेत आपल्या अष्टपैलू खेळाने रवींद्रने स्पर्धेत सर्वात जास्त विकेट घेतले व महाराष्ट्र संघाने चॅम्पियनशिप पटकावली. त्यानंतर विरार येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सुद्धा रवींद्र संते यांनी उत्कृष्ट कामगिरी केली व पुन्हा महाराष्ट्र संघ विजयी ठरला. त्या स्पर्धेतील चमकदार कामगिरीच्या जोरावर रवींद्रची भारतीय दिव्यांग क्रिकेट संघात निवड झाली. पुढे पाकिस्तान संघाचा भारतीय दौरा होता. यामध्ये रवींद्रची निवड झाली परंतु 3 सामन्याच्या मालिकेत त्याला एकही सामन्यात खेळायची संधी मिळाली नाही. परंतु तो निराश झाला नाही, उलट मनाशी एक ध्येय बाळगून ठेवले की मला जेव्हा भारतीय संघात सामना खेळण्याची संधी मिळेल तेव्हा मी माझा चांगला खेळ करून दाखवेन व कधी राखीव खेळाडू म्हणून बसणार नाही. त्यानंतर जुलै 2014 भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाचा साऊथ आफ्रिका येथे 6 T20 सामन्यांची मालिका खेळवण्यात आली. त्यात रवींद्रची निवड झाली परंतु पहिल्या सामन्यात खेळायची संधी काही त्याला मिळाली नाही. नंतर पुढच्या सामन्यात त्याला प्रथमच भारतीय संघात खेळायची संधी मिळाली आणि त्या सामन्यात त्याने अवघ्या 21 धावा करून तो बाद झाला. पुढील सामन्यात पुन्हा एकदा रवींद्रला संधी मिळाली व त्याने आपल्या आयुष्यातील व दिव्यांग क्रिकेट विश्वातील सर्वात जलद म्हणजेच 33 चेंडूत 101 धावा बनून शतक लगावले व सर्वांची मने जिंकली आणि निवड समितीने त्याच्यावर टाकलेला विश्वास त्याने सार्थ ठरवला. ती मालिका भारतीय संघाने 6-0 जिंकली. त्यानंतर अनेक राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी बहारदार कामगिरी करत आपल्या महाराष्ट्र संघाचा विजय रथ चालू ठेवला. 6 ऑगस्ट 2015 त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारे त्याचे मार्गदर्शक, त्याचे आधारस्तंभ म्हणजे त्याचे वडील यांचे आकस्मिक निधन झाले व परिवाराची संपूर्ण जबाबदारी रवींद्रवर येऊन पडली. इथे न खचता न डगमगता त्याने सारी जबाबदारी स्वीकारली. मे 2016 अफगाणिस्तान संघाचा भारतीय दौरा होता. त्या स्पर्धेत रवींद्रने चांगली कामगिरी केली व भारतीय संघ ती मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. जुलै 2016 भारतीय संघ अफगाणिस्तान संघाबरोबर 3 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी काबूल अफगाणिस्तान येथे रवाना झाला. सुरुवातीचे 2 सामने भारत व अफगाणिस्तान यांनी प्रत्येकी 1-1 सामना जिंकत बरोबरीत होते. तिसरा निर्णायक सामना खेळत असताना भारतीय संघाला विजयासाठी 1 चेंडू 1 धावेची गरज असताना रवींद्रला तो सामना भारताला जिंकून देता आला नाही आणि पुढे तो सामना सुपर ओव्हरमध्ये निर्णायक ठरला व सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानने बाजी मारली. आपल्यामुळे आज भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावं लागलं याची खंत त्याच्या मनाला जाणवत होती. डिसेंबर 2016 कोलकाता येथे भारत बांगलादेश या देशांमध्ये 3 T20 सामने खेळवण्यात आले. त्यात सुद्धा रवींद्रने आपल्या अष्टपैलू कामगिरीने सर्वांची मने जिंकली. मे 2017 ग्रेटर नोएडा येथे भारत अफगाणिस्तान यामध्ये 3 T20 सामने खेळवण्यात आले. पहिला सामना भारताने जिंकून मालिकेत आघाडी घेतली. दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानने भारतापुढे 162 धावांचे लक्ष ठेवले. भारताची आघाडीची फळी लवकरच बाद झाली व भारतीय संघ 7 षटकात अवघ्या 25 धावा करून 3 गडी गमावून बसला. संकटात सापडलेल्या भारतीय संघाला यातून कोण बाहेर काढणार अशी सर्वांची चर्चा सुरू झाली होती. तेव्हा रवींद्र संते यांनी मैदानात जाऊन मोर्चा सांभाळला. आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर अफगाणिस्तानच्या तोंडातून विजय खेचून आणला व भारताला विजय मिळवून दिला.
या सामन्यात रवींद्रने नाबाद राहून 42 चेंडूत 72 धावांची झुंजार खेळी साकारली आणि त्याकरता रवींद्रला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी मुलाखती दरम्यान त्याने आवर्जून उल्लेख केला की माझ्यामुळे भारतीय संघाला काबूल अफगाणिस्तान येथे पराभव पत्करावा लागला होता. आज त्याचीच आठवण करून मला भारतासाठी हा सामना जिंकून द्यायचा आहे हे मनात ठेवून मैदानात उतरलो व त्यात मी यशस्वी देखील झालो व भारताला विजयही मिळून दिला. भारताने ही मालिका 2-1 जिंकली व त्यात रवींद्र संते याला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. मार्च 2018 अफगाणिस्तान 2 T20 व 1 कसोटी सामना खेळण्यासाठी भारतात आला. T20 मालिका 1-1 अशी बरोबरी सुटली, त्याचबरोबर कसोटी सामना देखील अनिर्णित राहिला. तसेच भिवानी म्हणजेच हरियाणा, लखनौ, दिल्ली, पुणे, वडोदरा, कर्नाटक, नागपूर, विरार, मालवण अशा अनेक ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्याने अतिशय बहारदार कामगिरी केली व राष्ट्रीय स्पर्धेत त्याने अनेक सामनावीर, मालिकावीर असे अनेक पुरस्कार प्राप्त केले. ऑगस्ट 2019 होणाऱ्या वर्ल्ड सिरीजचे लक्ष ठेवून रवींद्रने सराव सुरू ठेवला. या वर्ल्ड सिरीजच्या भारतीय संघाची निवड हुबळी येथे होणार होती. त्याच दरम्यान रवींद्रच्या भावाचे लग्न होते, परंतु आधी लग्न कोंडाण्याचे आणि मग रायबाचे या उक्तीप्रमाणे मला हुबळीला जावेच लागेल असे सांगत रवींद्रने लग्न समारंभ सोडून हुबळीला पोहोचला व सिलेक्शन ट्रायल दिली. शेवटची सिलेक्शन ट्रायल बदलापूर येथे होती. त्यात सुद्धा रवींद्र यशस्वी ठरला व इंग्लंड येथे होणाऱ्या विश्वचषक मालिकेसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली. भारतीय संघ 26 जुलै 2019 इंग्लंड येथे रवाना झाला व सराव सुरू झाला. 3 ऑगस्टला भारतीय संघाने इंग्लंड संघाबरोबर सराव सामना खेळला व त्यात भारत विजयी झाला. परंतु मालिकेचा आगाज 5 ऑगस्टला होणार होता व सर्व भारतीयांचे लक्ष भारतीय संघाकडे लागून राहिले होते. भारताने पहिला सामना बांगलादेशसोबत खेळला व बांगलादेश पुढे 183 धावांचे लक्ष ठेवले. त्यात रवींद्रने 27 धावा व गोलंदाजीत 1 गडी बाद केला व भारताने सामना जिंकला. भारताने दुसरा सामना अफगाणिस्तानसोबत खेळला व अफगाणिस्तानला अवघ्या 80 धावात रोखले. त्यात रवींद्रने अफगाणिस्तानचे 4 गडी बाद केले. भारताने तिसरा सामना इंग्लंडसोबत खेळला, त्यात रवींद्रने 53 धावा करीत 1 गडी बाद केला व इंग्लंडला नमवत सामनावीराचा पुरस्कार पटकावला. भारताने चौथा सामना पाकिस्तानसोबत खेळला. पाकिस्तानने भारतापुढे 151 धावांचे लक्ष ठेवले. भारताने ते सहजपणे पूर्ण केले व वर्ल्ड सिरीजच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. अंतिम सामन्यात भारताने इंग्लंड संघासमोर 181 धावांचे भव्य लक्ष ठेवले होते. त्यात रवींद्रने ताबडतोब 30 चेंडूत 1/2 शतक लगावले होते आणि त्याला प्रतिउत्तर म्हणून इंग्लंड संघाने फक्त 144 धावापर्यंतच मजल मारली आणि भारताने विश्वचषकावर आपले नाव कोरले व तमाम भारतीयांचे स्वप्न पूर्ण केले. या पूर्ण सिरीजमध्ये रवींद्र संते यांनी भारतातर्फे सर्वात जास्त धावा पटकावल्या. फक्त 3 डावात 133 धावा केल्या व 6 गडी बाद केले. यामध्ये 2 अर्धशतकेही झळकावली व त्याने 1 सामनावीराचा पुरस्कारही पटकावला. भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाचे प्राशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने ही कामगिरी केली होती. तसेच ट्रेनर अमोघ पंडित, फिजिओ निरंजन पंडित, व्हिडिओ अनालिसिस सौरभ वालकर व मसाजर सुनील राजगुरू यासारख्या सपोर्टिंग स्टाफमुळे आज ही कमाल भारतीय संघाने केली व भारताला वर्ल्ड सिरीजचे विजेतेपद पटकावून दिले.